माधव गेलाय खरा विचाराव्यास, पण मला नाही बाई वाटत की भाऊसाहेब त्याला पुण्याला जायची परवानगी देतील म्हणून. अगं तो मुळी त्यांच्या डोळ्यासमोरून हल्लेला सहनच होत नाही त्यास, पण आता तो स्वतः हजर राहिल्याशिवाय रजा वाढूनच मिळणार नाही म्हणतोय. दोन वेळा टपाल्याने वाढवली पण आता त्यास जावेच लागेल. पण तेवढे काम पूर्ण करून परत यायचं आहे तो लगेच, होय ना गो रमा? हो. अगो पण माई, येईपर्यंत 7-8 वार तरी लागतीलच ना, शिवाय जायला 2 वार आणि तिथे 4 वार हवेत. माई, मी काय म्हणत होते, मी यांच्या सोबत गेले तर चालेल का? का इथे तुरुंगवास आहे का? चालली अगदी लगेच त्याच्या बरोबर. नाही नाही, तसे नाही, स्वतःच्या तब्येतीची काळजी वाटली म्हणून म्हणत होते. अमनजींच्या काळजीने त्यांचे अगदी लक्ष नाही स्वतःकडे. हे बरी खरे होताय, माधवाचे चित्त अगदी ठिकाणावर नाहीये, इकडून पाय निघत नाहीये त्याचा. रमा त्याच्या सोबत असली म्हणजे बरे होईल, निदान त्याच्या खाण्यापिण्याची तरी आबाळ व्हायची नाही. मग आता काय, जाऊ देत हिला, पण तिथे एकटीला जमणार आहे का सगळे? पांडुला आणि सोमण मावशींना घेऊन जा बरोबर. बरे. डॉक्टर, आय हॅव एक्सटेंडेड माय लीव ट्वाइस. हाऊसाहेब डझंट वॉन्ट मी टू लीव, बट सी मिस्टर अनजेन, हिज एलमेंट इज क्रॉनिक. Chances of his getting completely cured are very less. There is no immediate danger, but he will survive for a few days more. So if you wish to go and come back, you can. Say for 8 days. Balambad ji, doctoranche mhanne ahe ki bahu sahebancha aazar purnapane bara hone phar kathin ahe. परंतु त्या मानाने त्यांच्यात ताकद आहे, त्यामुळे आम्ही 4-8 दिवसांसाठी पुण्यात जाण्यास काही हरकत नाही.